म्हणजे एक सुखद थांबा, निवृत्ती म्हणजे एक सुखद थांबा, जुन्या साथीदारांच्या आठवणीत रमण्याचा आणि मागे वळून बघण्याचा. हॅलो फ्रेंड्स, मी प्राजक्ता तुमचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज तारीख आहे 3 फेब्रुवारी आणि आमचे आहो चाललेले आहेत ऑफिसला. सो आता त्यांना मी बाय करण्यासाठी आली आहे. म्हणजे फाईल काढली होती, मला डॉक्युमेंट हव्या होत्या, तर मला माझं मार्कशीट भेटलं लास्ट इयर इंजिनिअरिंगचं आणि खूप असा प्राऊड फील झाला बघून. मार्क्स आणि ऑल फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन मिळालं होतं मला लास्ट इयरला सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. आता संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आम्हाला अचानकच समजलं की आमचे एक रिलेटिव्ज आहेत, तर त्यांच्याकडे कार्यक्रम आहे रिटायरमेंटचा. सो आणि हळदी कुंकवाचा सुद्धा होता, तर घाईघाईतच आम्ही रेडी होऊन निघालो तिकडे जाण्यासाठी. कल्पना नव्हती मला आधी, नाही तर अजून चांगली तयारी करून आम्ही गेलो असतो, पण अचानक ठरलं आणि निघालो. मम्मी जाणारच होत्या आमच्या. आपल्या कुटुंबापासून दूर राहत असतात, सणांच्या दिवशी त्यांनाही आपली आपल्यासारखे त्यांच्या घरच्यांना भेटायचं असतं, पण ते आपली इच्छा मारून आपले आयुष्य देशाच्या सेवेसाठी व्यतीत करतात. आपण जेव्हा ज्यावेळी आपल्या इथे रंगांची होळी खेळत असतो त्यावेळी त्याची सेवेत सीमेवर रक्तांची होळी खेळत असतात. आपण जेव्हा घरामध्ये शांतपणे झोपलेलो असतो तेव्हा सीमेवर आपल्याला शांत झोप लागावी म्हणून ते जागरण करत असतात. म्हणजे पराकोटीच्या त्यागाला आमचा कोटी कोटी प्रणाम दादा. देशासाठी अर्पण करता तुम्ही प्राण, देशासाठी अर्पण करता तुम्ही प्राण, म्हणूनच आम्हाला वाटतो तुमचा अभिमान. भारतभूमीसाठी करता तुम्ही अहोरात्र काम, म्हणूनच तुमच्या कार्याला आमचा सन्मान. आणि दादा एक तुम्ही तुमच्या नोकरीच्या कार्यकाळापासून मुक्त झालाय, तुमचा खरा कार्यकाळ आता चालू होणार आहे, कारण 70-75 टक्के मुलं आर्मी भरती आणि पोलीस भरती करायला आहेत आमच्या शिंगणापूरमध्ये. त्यांच्यासाठी आलेली पण आहेत तुमच्या मार्गदर्शन तुमच्यासारखे भरपूर बाळासाहेब माने आम्हाला बघायचे आहेत आणि एक तुम्ही त्यांना ट्रेनिंग किंवा काय असं ते मार्गदर्शन करा. पोरांना एका फोनवरती सगळे आलेले आहेत आणि तुम्हाला त्यांना सगळी मी कधी असं बोलायचा प्रसंग वगैरे मला आलेला नाही. सुरुवातीला ती माफी मागतो, काही चुकलं असं तर समजव. मी 25 माझी जी सुरुवात आहे ती 2000 साली झाली आणि आता 2022 आहे. हे पूर्ण 22 वर्ष माझी जी आहे ती मी सीमेवर घालवलेली आहे. त्याच्यातले जर वर्षातून 2 महिने किंवा 3 महिने घरी थांबायचे. माझा बऱ्याच लोकांच्या बरोबर संपर्क तुटलेला आहे, तर सगळ्यांना भेटीन मी. 22 वर्ष सेवा करून त्यांचा निवृत्त होऊन आले होते. दिवसभर खूप हेक्टिक गेला होता त्यांचा, कारण जसे ते आले होते कोल्हापुरात प्रत्येक ठिकाणी त्यांना असे भाषणाने हे करत करत ते लास्टला म्हणजे त्यांचं हे घर होते ते आणि तिथे आले होते. इथे सुद्धा एक कार्यक्रम अरेंज केलेला. सो खूप ते थकले होते तरी त्यांनी आलेल्या लोकांचा मान ठेवून त्यांचे 4 शब्द त्यांनी सांगितले आणि लोकही खूप जमले होते त्यांच्या स्वागताकरिता. तर त्यांच्याबद्दल मी थोडीशी माहिती तुम्हाला सांगते. त्यांचे नाव आहे बाळासाहेब तुकाराम माने. त्यांचे शिक्षण FYBA इतके झालेले. 15 मे 1980 त्यांचा जन्म झाला होता. त्यांचं फर्स्ट ट्रेनिंग इंदोर येथे झालं. 2000 साली ते जॉईनिंग झाले आर्मीमध्ये आणि फर्स्ट पोस्टिंग जम्मू काश्मीर मिळाली.
3 वर्ष त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये घालवले. त्यानंतर मालदा येथे त्यांचं पोस्टिंग झालं. तेथे त्यांनी 4 वर्ष सेवा केली. त्यानंतरचं जे पोस्टिंग होतं ते पश्चिम बंगाल येथे कोलकाता येथे झालं होतं. तेथे त्यांनी 4 वर्षांपेक्षा जास्त वर्ष सेवा केली आणि तिथे त्यांनी 18 एन्काउंटरसुद्धा केले आहेत. खरंच खूप आपल्याला प्राऊड फील व्हावी अशी गोष्ट आहे. त्यानंतरचं पोस्टिंग होतं राजस्थान येथे आणि तिथे त्यांनी 4 वर्ष सेवा केली. त्यानंतर कच्छ भुज येथे त्यांनी 4 वर्ष सेवा केली आणि फायनली त्यांनी लास्ट त्यांची 3 वर्ष जी होती त्यांच्या सेवेतली ती जम्मू काश्मीरला पुन्हा त्यांची पोस्टिंग झाली होती. आणि आता ते रिटायर्ड झाले म्हणजे 2000 साली ते सेवेमध्ये होते जॉईन झाले आणि 2022 त्यांनी त्यांची रिटायरमेंट झाली. तर त्यांनी त्यात वाढवूनसुद्धा इयर्स घेतले होते सेवेसाठी देशाच्या. आणि खरंच ही खूप प्राऊड फील करणारी गोष्ट आहे आपल्यासाठी. आपल्याला सुखसुविधा मिळाव्यात म्हणून ते तिथे सीमेवरती दिवस रात्र आपल्यासाठी पहारा देत असतात, आपल्यासाठी संरक्षण आपल्या देशाचं करत असतात. तर त्याबद्दल आपल्याला थोडं तरी कृतज्ञता वाटणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही इथे सगळे उपस्थित झालो होतो. येथे सर्व महिला त्यांना औक्षण करण्यासाठी वरती स्टेजवर आल्या होत्या. तर ह्या आमच्या मम्मी म्हणजे म्हणजे सासूबाई आहेत, त्या त्यांचं औक्षण करत आहेत. फॅमिली रिलेशन आहे त्यामुळे खूप जवळची गोष्ट झाली ही आमच्यासाठी. तर प्रत्येकजण आपुलकीने पुढे येऊन त्यांचं औक्षण करत होते. खूप थकलेले ते सांगत होते की 3 दिवस ते बर्फातून चालत चालत आले होते आणि त्यानंतर ते इकडे कोल्हापूरला आले. तर इतकं स्ट्रगल करून त्यांना पूर्ण दिवस भाषण आणि हे यातच सगळा वेळ गेला त्यांचा. आणि त्यानंतर आता रात्री घरी आलेत ते. आणि तेव्हा पण लोक जमलेच होते त्यांना भेटण्यासाठी, पण त्यांचा आदर ठेवून ते थांबले, सगळ्यांना भेटले. आणि खरंच खूप ही प्राऊड फील करणारी गोष्ट आहे. प्रत्येकाच्या शब्दाला मान देऊन प्रत्येकासोबत ते फोटो काढत होते, प्रत्येकाशी बोलत होते आणि कुणालाही त्यांनी नाराज केलं नाही. इथे सर्वजण त्यांच्याशी त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी आतुर झालेले आणि प्रत्येकजण असंच करत होतं की आमच्यासोबत एक फोटो काढा. बट ते सगळ्यांचा आदर ठेवून त्यांना वेळ देत होते. या विद्या काकी ह्यांना तुम्ही पाहिला होतात बाबांच्या बर्थडेच्या व्लॉगमध्ये. खूप जवळचे संबंध आहेत आमचे यांच्याशी. आणि ह्या शुभांगी ताई ह्या आमच्या शेजारीच राहतात आणि जाऊबाई सुद्धा आहेत. तुम्हाला सांगितलं हळदी कुंकवाचा पण कार्यक्रम आहे ना, कधी होणार? इकडे यांच्या गप्पा चालू होत्या. त्यांचे काय काय अनुभव एकमेकांबरोबर ते शेअर करत होते. त्यांचं क्लोज रिलेशन आहे सो चाललं होतं त्यांचं काय 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 काय. सगळे जमले होते त्यांच्याशी बोलण्यासाठी. रिअल लाईफमध्ये हिरोचा रोल त्यांनी प्ले केला असं म्हणण्यास काही हरकत नाही. इतकी गर्दी होती आणि इतकी लोकं आपुलकीने आली होती त्यांचं स्वागत करण्याकरिता. त्यांचे अनुभव ते शेअर करत आहेत, बट नॉईज इतका आहे लहान मुलांचा आणि
सगळ्या गोंधळ गडबडीचा, तर त्यांचा आवाज येत नाही आहे. सो मी म्यूट केलं आहे आणि मीच तुम्हाला काय काय सांगत आहे. नाहीतर ते खूप काय काय छान छान सांगत होते, बट ते ऐकूच येत नाही आहे नीट. तर ते खरखर खरखर ऐकायला चांगलं वाटणार नाही म्हणून मी व्हॉइस ओव्हर देत आहे. हळदी कुंकवाचा कार्यक्रम पण होता त्यांचा, पण आम्हाला जायला थोडासा लेट झाला त्यामुळे आम्ही अटेंड नाही करू शकू. रशी मी मस्तपैकी साडी नेसली पण मला घ्यायला कोणी नाही आहे व्हिडिओमध्ये. अहो आमचे घेत नाही, शूट करा म्हणलं तर करत नाहीत. त्यांचं मात्र फुटेज मी शूट करते आणि टाकते माझ्या चॅनेलवर. ही साडी फार आवडते मला. तुम्ही म्हणाल की हीच हीच साडी का नेसली, तर ही साडी फार आवडते मला. साड्या भरपूर आहेत माझ्याकडे, तुम्ही माझ्या एका व्हिडिओमध्ये पाहिला असाल. मी ज्यावेळेला रूमची टूर दिलेली त्यामध्ये दाखवल्यात मी. बट ही साडी एस्पेशली मला आवडते आणि छान दिसते ती कुठल्याही फंक्शनला, एस्पेशली जे फंक्शन्स रात्रीचे आहेत त्यात. आणि त्यामुळे मी ही सारखी वेअर करते आणि एकदम लाईट वेट आहे, एकदम छानही दिसते आणि लाईट वेट आहे. तर काल मी तुम्हाला म्हटलेले आम्ही यात्रेत गेलो होतो, त्या व्लॉगमध्ये आम्ही काय काय घेतलं हे तुम्हाला मी दाखवलंच नाही, तर मी तुम्हाला आत्ता दाखवते. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं मी काय काय घेतलं ते तुमच्याशी शेअर करेन, बट मला वेळच मिळाला नाही. थोड्याच वस्तू घेतल्या, जास्त नाही घेतलेल्या. तर त्यातलीच ही एक आहे ब्रेसलेट्स. हे मी आरूला घेतलेलं, तिथे मला आवडलं म्हणून. ह्याची प्राईस होती 10 रुपये, 10 ला 1. आणि छान होती डिझाईन, तिला छान दिसतंय हे ब्रेसलेट. सो हे असे 2 ब्रेसलेट तिला घेतले मी. देन हे वॉच हे मानसीला घेतलं, ह्याची प्राईस 200 रुपये सांगितलेली आम्हाला. देन ऐक नारू, दाखवते ना मी त्यांना काय. तर हे आम्हाला 120 ला भेटलं. असं टायमिंग चेंज करता येते धर. बर धर. देन हे असे कानातले घेतले, दिसतायत की नाही तुम्हाला नीट. हे असे 2 कानातल्याचे सेट घेतलेत. तर एक आहे धनश्रीला आणि एक माझ्यासाठी, असं दोघींना घेतलेत मी. ह्याची प्राईज आहे 30 रुपीज पर पीस. मग हे मी 2 घेतले. त्यानंतर हे घेतलं, ही पिप्पाणी. आम्ही लहानपणी असल्या खूप म्हणजे त्यावेळेला ट्रेंड आलेलं अशा ह्याचं, कारण हे वाजवायला इझी असतं ना असं. आणि वाजतं सुद्धा छान. पिकू कसं वाजवतात रे हे? प्रोफेशनल नाही आम्हाला वाजवता येत. आम्ही आरूसाठी घेतलेलं, बट तिला असंही वाजवता येत नाही. प्रोफेशनली जाऊ देत, तिला साधंही वाजवता येत नाही. आणि काय नाही, एवढंच घेतलेलं. आणि एक क्लिप घेतलेला आमच्या मम्मींसाठी म्हणजे खड्यांचा, पण तो खालीच आहे. त्यांना मी दिला आल्या तो, आणि तो खालीच आहे, त्यांच्याकडे आहे. सो इतकंच घेतलेलं. तर ते तुमच्याशी शेअर करा म्हटलेलं. आणि पार्सल सुद्धा आलेलं आहे. तर असं वाटतंय मला की ते पार्सलचा व्हिडिओ जरा वेगळा करावा, कारण आत्ता काही गडबडीत सगळंच तुमच्याशी एक्सप्लेन करणार. ऑलरेडी व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, कारण की तिकडे आम्ही ज्या फंक्शनला गेलेलो त्या क्लिप्स प्लस आत्ताच्या क्लिप्स असं मिळून मोठा होणार आहे तो. सो जास्त मोठा होण्यातही काही पॉईंट नाही. सो आता अहो पण आमचे जेवत आहेत, आरूला मी आता झोपवेन आणि व्हिडिओसुद्धा संपवते. उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया.
तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. आमचे व्हिडिओ पाहत राहा, लाईक करत राहा आणि आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा. चलो, गुड नाईट.